बिग बॉस कोणत्याही भाषेतील असो, हा रियालिटी शो सुरू होण्याआधीपासून ते संपल्यानंतरही कायम चर्चेत असणारा शो आहे. हा शो अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होतो. शिवाय हा शो OTT प्लॅटफॉर्मवर देखील सुरू झाला आहे. तर सध्या सर्वत्र बिग बॉस OTT तिसऱ्या पर्वातील प्रत्येक गोष्टीची चर्चा रंगत आहे. यंदाच्या बिग बॉस मधील सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे अनिल कपूर हा शो होस्ट करणार आहे. त्यानंतर आता या शोच्या स्पर्धकांची नावं देखील समोर आली आहेत. तर चला जाणून घेऊया बिग बॉसच्या घरात कल्ला करायला येणाऱ्या या स्पर्धकांबद्दल. वडापाव गर्ल म्हणून ओळखली जाणारी चंद्रिका दीक्षित दिल्लीच्या तिच्या वडापाव स्टॉलमुळे सोशल मीडियावर खूपच लोकप्रिय झाली. तिच्या वडापावच्या जादू सारखी आता बिग बॉसच्या घरात ती जादू करू शकेल का हे पाहणे उत्सुकतेचे आहे. खतरों के खिलाडी 11 मध्ये जबरदस्त परफॉर्मन्स देणारी अभिनेत्री सना मकबूल खान आता बिग बॉसच्या घरात आपले आकर्षक लुक आणि धडाकेबाज खेळाने सर्वांचे मन जिंकणार की ट्रॉफी पण जिंकणार हे येणारा काळच ठरवेल. मेहंदी हे रचनेवाली या टीव्ही शो मध्ये प्रमुख भूमिकेत झळकलेला साई केतन राव आता बिग बॉसच्या घरातून चाहत्यांसाठी पुन्हा एकदा भेटीस येणार आहे. त्याचे चाहते त्याच्या या नव्या रोमांचक प्रवासाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. चित्रपट सृष्टीतील अनेक सिनेमातील विविध भूमिकांमध्ये आपल्या अभिनय कौशल्याने प्रसिद्ध असलेले अभिनेते रणवीर शौरी आता बिग बॉसच्या घरात येऊन त्यांच्या नव्या अंदाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. इंडियाज नेक्स्ट टॉप मॉडेल मधून तिच्या करिअरची सुरुवात झालेली पौर्णिमा आता आपल्या ग्लॅमरस लुक आणि आत्मविश्वासाने बिग बॉसच्या घरात चार चांद लावणार आहे. सोशल मीडिया सेन्सेशन लोकेश कटारिया याने आपल्या मजेदार आणि हटके कंटेंटने आजवर आपल्या सर्वांचे मनोरंजन केलेच, पण आता तो सोशल मीडियावरून थेट बिग बॉसच्या घरात आपलं मनोरंजन करायला येणार आहे. त्याच्या उपस्थितीने बिग बॉसच्या घरात नवीन ऊर्जा येईल. हरियाणाचा प्रसिद्ध बॉक्सर नीरज गोयत हा आजवर त्याच्या रेसलिंगसाठी ओळखला जायचा, पण आता तो बिग बॉसच्या घरात आपल्या खेळाडू वृत्तीने नवीन जोश आणेल यात शंका नाही. त्याचे प्रेक्षक त्याच्या नवीन भूमिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत. मुंबईत जन्मलेली सना सुलतान एक मॉडेल आणि टिकटॉक स्टार म्हणून प्रसिद्ध आहे. तिच्या अनोख्या उर्दू बोलण्याच्या शैलीने तिने साऱ्यांचंच मन जिंकलं, पण आता ती बिग बॉसच्या घरात सर्वांचे लक्ष वेधून घेऊ शकेल का हे पाहणे उत्सुकतेचे आहे. उत्तर प्रदेशच्या अरायारी गावातील शिवानी कुमारी आपल्या ग्रामीण जीवनाचे झलक दाखवणाऱ्या व्हिडिओंमुळे सोशल मीडियावर खूपच लोकप्रिय आहे. तिच्या उत्साही व्यक्तिमत्वाने ती बिग बॉसच्या घरात नवीन रंग कसे भरणार हे पाहणे मजेशीर ठरेल. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असला तरी सर्वांना आपलंसं करणारा विशाल बिग बॉसच्या घरात आपल्या अनोख्या शैलीने धमाल उडवायला सज्ज झाला आहे. त्याचे लाखो फॉलोअर्स त्याच्या बिग बॉसच्या घरातील प्रत्येक क्षणाची वाट पाहत आहेत. अनुभवी पत्रकार दीपक चौरसिया त्यांच्या पत्रकारितेतील कौशल्याने आणि धारदार विचाराने बिग बॉसच्या घरात एक वेगळीच रंगत आणतील यात शंका नाही. त्यांच्या उपस्थितीने घरात विविध चर्चांना सुरुवात होईल की शेवट हे पाहिल्यावरच समजेल. अभिनेत्री मुनिषा काटवानी ही ज्योतिष आणि टॅरोट कार्ड रीडिंग मधील तज्ञ बिग बॉसच्या घरात तिच्या भविष्यवाण्यांनी आणि अद्वितीय व्यक्तिमत्वाने सर्वांचे मन जिंकणार का आणि तिने केलेली भविष्यवाणी स्पर्धकांमध्ये नवीन उत्सुकता निर्माण करेल. अरमान मल्लिक आणि त्याच्या दोन पत्नी पायल आणि कृतिका त्यांच्या अनोख्या कौटुंबिक पद्धतीने बिग बॉसच्या घरात नवीनच गोंधळ माजवणार आहेत. त्यांच्या सहभागाने घरात एक वेगळाच माहोल निर्माण होईल. मुंबईचा प्रसिद्ध रॅपर नॅन्झी आपल्या स्ट्रीट हिपहॉप शैलीने बिग बॉसच्या घरात धमाल उडवणार आहे. तर यापैकी कोणत्या स्पर्धकाच्या हातात तुम्हाला बिग बॉस OTT सीझन 3 ची ट्रॉफी पाहायला आवडेल हे कमेंट करून नक्की सांगा.